छत्रपती शिवरायांची महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि दुर्ग संवर्धन या विषयावर शिवरायांची दुर्गरत्ने हे छायाचित्र प्रदर्शन 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत बालगंधर्व दालनात भरवण्यात आले असून या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित होते। या प्रदर्शनात 20 किल्ल्यांची जवळपास 300 छायाचित्र प्रदर्शित करण्यात आली होती। श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे या संस्थेने छत्रपती शिवरायांची महाराष्ट्रातील गड किल्ले आणि दुर्ग संवर्धन या विषयांवर शिवरायांची दुर्गरत्न हे छायाचित्र प्रदर्शन 4 ते 7 नोव्हेंबर 2016 या कालावधीत बाल गंधर्व कला दालनात आयोजित केले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन 4 नोव्हेंबर 2016 ला सकाळी 11 वाजता बाल गंधर्व कला दालनात श्री राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या सौ वैशाली चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे। माझं प्रामाणिक मत सांगतो, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने आता पुण्याजवळचे हे 5 किल्ले गेले 8 वर्ष घेऊन त्याचं संवर्धन जतन आणि त्यातला जे काही अनावश्यक चुकीचा भाग आज तिथे निर्माण झालेला असेल तो बाजूला करून त्याचं मूळ स्वरूप लोकांपुढे आणणं याचं काम सुरू केलं। ही संवर्धनाची संकल्पना ही आपल्याकडं आपल्या घरातल्या छोट्या छोट्या आवडत्या वस्तूंपासून असते, पण आपण सामाजिक भान म्हणून ह्या बाहेरच्या गोष्टींकडे बघत नाही की ज्याच्या जीवावरती आपलं हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे छत्रपतीचं। घरची प्रत्येक वस्तू मी अगदी शाळेपासून जपत असतो, माझ्या दप्तरातला प्रत्येक कप्पा कुठे काय असावं याच्या सगळं जपलेलं असतं, पण बाहेर मात्र हिंडत असताना मी खूपच निष्काळजीपणे या सगळ्या गोष्टींकडे बघतो की ज्याच्या जीवावर आपण आज सगळेजण हे हिंदवी साम्राज्य उभं केलं शिवरायांनी म्हणून आहोत असं आपण म्हणत असतो। तर हे खूप मोलाचं काम शिवदुर्ग संवर्धनने सुरू केलेलं आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात आत्ता हे 5 किल्ले त्यांनी घेतलेले आहेत, त्याच्यावरचे महोत्सव सुरू केलेले आहेत। मला असं वाटतं की या निमित्ताने तरुणांचा सहभाग जर वाढला तर प्रत्यक्ष गडांवरती गेल्यानंतर आपली जी काही राहण्याची तिथली व्यवस्था, त्या काळामध्ये कशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी हे सगळे गड उभे केले असतील, तिथून आपलं संरक्षण केलं असेल, राज्य उभं केलं असेल शिवरायांनी, याची जाणीव येते असं मला वाटतं। आणि त्या काळच्या स्थापत्यकलेपासून ते त्या काळच्या मूळ इतिहासापर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यासही त्या वास्तूंमध्ये गेल्यानंतर होऊ शकतो असं मला वाटतं। ही संवर्धनाची प्रक्रिया आता गेल्या 8 वर्ष या संस्थेने सुरू केली, एक मोठं काम सुरू केलं आहे। त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन औरंगाबादला त्यांची एक आता अंकोरगडासाठी दुसरी सुरू झालेली शाखा पण आहे। मला असं वाटतं हे काम फुफावत गेलं पाहिजे जेणेकरून आपले हे मूळ स्रोत आहेत, इथनं आपण उभे राहिलो, आपल्या पूर्वजांनी हे सगळं घडवला इतिहास म्हणून आज आपण आहोत, याची जाणीव पुढच्या पिढीकडे द्यायची असेल तर त्यासाठी ही स्मारक मूळ स्वरूपात पुन्हा दृगोच्चार होणं महत्वाचं आहे आणि ते काम खूप चांगल्या पद्धतीने शिवदुर्ग करत आहे असं माझं। ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभाग आणि वन विभागाच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने रोहिडा, राजगड, त्रिकोणा, पेणगावचा बहादूरगड, रायरेश्वर, तुंग आणि अंतूर या किल्ल्यांवर 2007 पासून दुर्ग संवर्धनाचे कार्य करतोय। या दुर्गांच्या संवर्धन कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि या कार्यक्रमात जनतेचा सहभाग वाढवणे, सणांचा राजा दिवाळी सणातील किल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेता आणि या काळात विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी असल्याने या कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले। नमस्कार, मी पंडित अतिवाडकर, श्री शिवदुर्ग संवर्धनचा कार्यकर्ता। 2007 सालापासून या संस्थेची हालचाल चालू आहे। ज्यावेळेला आम्ही 2007 सालाच्या दरम्यान काही आमच्या ह्या एका विचाराचे मित्रपरिवार आम्ही गडकोटावर फिरत होतो, त्यावेळची जी भीषण परिस्थिती आम्ही पाहिली आणि ज्यावेळेला सरकारच्या काही बातम्या आम्हाला पेपरमध्ये वाचायला भेटत होत्या की बाबा आम्ही हे करू ते करू पण प्रत्यक्ष काही गडावर कृती दिसत नव्हती, तेव्हा आम्ही जेव्हा सरकार करायला जरा उशीर होतो किंवा त्यांची आम्ही मर्यादा पाहिल्या की एखाद्या गडात 7-12च नाही आहे किंवा निधी उपलब्ध होऊ शकत नाही आहे, तेव्हा त्यांची आम्ही मर्यादा पाहिला किंवा त्यांच्याकडे लोकं नाही आहेत काम करायला किंवा निर्णय घ्यायलाही लोकं नाही आहेत, तेव्हा जोपर्यंत सरकार येत नाही तोपर्यंत आपण का काम करू नये या विचारानं आम्ही 7-8 जण आम्ही एकत्र आलो आणि 2008 साली रायरेश्वरला आम्ही कामालाही सुरुवात केली। त्याचबरोबर तुंग घेतला, दुसऱ्या वर्षी तिकोना घेतला, तुंग घेतला, राजगड घेतला, त्यानंतर पेडगाव घेतला, असे 4 किल्ले आम्ही या 2008 सालापासून नियमित रीतीनं संवर्धनाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि कामं चालू केलेली आहेत। उदाहरणार्थ किल्ल्याचा पायथ्यापासून किल्ल्याला पहिल्या दरवाजा येईपर्यंत रस्ता करून घेणे,
रस्ता करून म्हणजे पायी रस्ता, त्याच्या बाजूने झाडं लावून घेणे, गडाच्या प्रवेशद्वारा केल्याने प्रवेशद्वाराची दुरुस्ती करून घेणे, आतमधला राजमार्ग दुरुस्त करून घेणे, गडावरचे अंतर्गत रस्ते तयार करणे, जे जुन्या काळात रस्ते होते ते पुन्हा रस्ते सुधारणा त्यात सुधारणा करून घेणे, जे काही गडावर बुरुज आहेत बुरुजांची स्वच्छता करून घेणे, ह्याची आम्ही प्रत्येक गडावर एक हे ठेवली, नोंद वही ठेवली आहे, प्रत्येक पर्यटकांच्या प्रतिक्रिया घेणं, त्या प्रतिक्रिया घेऊन आम्ही गडावर आम्ही सुधारणा करत असतो. म्हणजे एकंदरीत हे काम हे सगळ्यांच्या सहमताने सगळ्यांच्या अनुषंगाने हे काम मोठं व्हावं, किंवा असं नाही की मी शिवभक्त आहे आणि माझ्या मताप्रमाणे हे काम झालं पाहिजे असं नाही आहे, ते सगळ्यांच्या सहविचाराने काम व्हावं. हे 2007 सालापासून आमचे विचार पक्के झाले होते. जेव्हा आम्ही पाहिलं, जेव्हा त्यावेळेच्या सरकाराच्या ज्या काही निर्णय होत होते आम्हाला जाणवलं, तेव्हा आम्ही नक्की केलं की जोपर्यंत सरकार तिथं येत नाही तोपर्यंत आपण ते चालू ठेवायचं. आणि हे करत असताना सरकारलाही हाताश त्यांनाही बरोबर घेऊनच, त्यांचे विचार घेऊन, सगळ्यांचे विचार घेऊनच काम करायचं, कारण काम हे खूप जड आहे आणि एका संस्थेचं काम नाही आहे, एका संस्थेचं किंवा एखाद्या नुसतं सरकारचं काम नाही आहे, काम खूप जड आहे, सगळ्यांना घेऊनच काम केलं पाहिजे, तरच या कार्याचा प्रसार होईल आणि लोकांपर्यंत हे महाराजांनी जे काय 360 किल्ले उभे केले जगवले तर हे त्याचं लोकांपर्यंत पोहोचेल. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध 20 किल्ल्यांची 300 छायाचित्र प्रदर्शित करण्यात येतील. तसेच SSDS संस्थेतर्फे विविध दुर्गांवर करण्यात येणाऱ्या संवर्धनात्मक कामासंदर्भातील 170 छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येतील. त्याचबरोबर दुर्ग संवर्धन कामात नागरिक कसे सहभागी होऊ शकतील, गडप्रेमींना स्वतःहून संवर्धनाचे काम करायचे असेल तर काय काम करता येईल आणि किल्ल्यांविषयी अभ्यास कसा करावा या विषयाची माहितीही लावण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्वांना विनामूल्य असणार आहे. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.